नाही, मला वाटतं की आता हा जो प्रोपोगंडा केला जात आहे सरकारमधून गेल्यावर, सरकारमधनं गेल्यावर जो काही नरेटिव्ह सेट करतात सकाळी तिन्ही लोक एकत्र येऊन, आणि त्यातनं नाराज आहे नाराज आहे नाराज आहे, येतो का आपल्याकडे येतो का आपल्याकडे, हे जे चालू आहे आता उलट त्यांनी तपासलं पाहिजे, जे हे बोलतात त्यांनी तपासलं पाहिजे त्यांच्याकडे काही शिल्लक राहील का। मला असं वाटतं की उद्धवजींनी आता जे मोठे मोठे भाषणं सुरू केले आहे घाबरलेल्या अवस्थितीमध्ये, त्यात आता मला वाटतं की अजून काही खिंडार पडणार आहे, आणि त्यातनं ते पुन्हा घाबरले आहे, म्हणून ते त्या ठिकाणी असे नरेटिव्ह सेट करतात की हा नाराज आहे तो नाराज आहे, याला ते मिळालं नाही त्याला ते मिळालं नाही। व्यक्तिगत स्वरूपाने जर तुम्ही विचारलं तर जनतेला पाहिजे असलेलं सरकार आल्यामुळं कोण मंत्री होणार कोण पदाधिकारी बनणार कोण महामंडळावर जाणार यापेक्षा सरकार हे जनतेच्या कामाकरता काम करताय का, यावर आपले सर्व आमचे सर्व आमदार त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। कोण मंत्री बनन या अपेक्षेत कोण नाही आहे, कोण नाराज राहण्याच्या अपेक्षेत नाही आहे। जुन्या सरकारपेक्षा हे सरकार कधी चांगलं, 18 महिने महाराष्ट्राच्या मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री त्याऐवजी 18 तास रोज काम करणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटला हे जास्त महत्वाचं असं जनतेला वाटतंय। उद्धव ठाकरेजी यांनी आपले शब्द थोडे विचार करून बोललं पाहिजे। अमितभाई शहा आणि उद्धव ठाकरे एका सूर्यासमोर दिवा दाखवण्याचा प्रयत्न आहे, सूर्याला दिवा दाखवण्याचा। अमितभाई कधी बोलत नाही, अमितभाई तुमच्याविरुद्ध कधी सार्वजनिक टीका करत नाही, तुमच्याबद्दल चर्चाही करत नाही, त्यांनी चर्चाही करणं सोडलं आहे, तुमच्या नावाचाही उल्लेख करत नाही अमितभाई कधी, आणि त्यांचं नाव घेऊन आता काही गेलेले वापस येणार नाही। उलट जेवढे अमितभाईबद्दल बोलतील, जेवढे माझ्याबद्दल बोलतील, जेवढे समाजामध्ये त्यांच्याबद्दल रिॲक्शन जातील, पुन्हा जे काही राहिले सुरले आहे, एक दिवस अशी परिस्थिती येईल मी लिहून देतो तुम्हाला, एक दिवस अशी परिस्थिती माननीय उद्धवजीची एक दिवस अशी परिस्थिती होणार आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढीच परिस्थिती राहणार आहे। हम चार हमारा गट चार आणि हम चार, चारच राहतील चारच, आणि त्यामुळं त्यांच्या पोस्टरवर आता चारच दिसत आहे, ते चारच राहतील। आज मुंबईत बघा चारच फोटो दिसतात उद्धव ठाकरे गटांकडे, पाचवा फोटो नाही आहे। तुम्ही आज मुंबईतले बांद्रे बघा, माझा परिवार माझी जबाबदारी, दुसरा कोणी नाही आहे। आणि जर ते आता या पद्धतीनं विधानं करत राहिले बावनकुळेबद्दल, तुम्ही काही मांडा ना, तुमचा विकासात्मक मांडा, राज्याला काय करण्याची गरज आहे ते मांडा। दिवसभर म्हणजे सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत त्यांना आता अंधारमय जीवन दिसतं, अंधारमय काळोख पसरलाय, आणि त्या काळोखात ते बसले आहे, आणि पवारसाहेब त्यांना दुरून दुरून दिवा दाखवत राहतात, जमणार आहे, ते काय जमत नाही आता। आणि त्यामुळं घाबरलेल्या अवस्थेमध्ये माननीय अमितभाईवर बोलणे, अमितभाई मुंबईला आले, एखादा देशाचा गृहमंत्री मुंबईला येतो, यांना काय त्याच्यामध्ये वाईट वाटलं, अमितभाई 10 वेळा येतील, म्हणजे अमितभाईचा एवढा धसका का घेतला मुंबईत आल्याबरोबर। आणि त्यामुळं उद्धवजींना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की जे ते तोंडसुख घेत आहे ते नैराश्यतून घेत आहे, माझ्याबद्दल बोलताय ते नैराश्यतून घेत आहे, माझं कूळ काढतात, असे किती कुळे आले, 152 कुळे आले तरी आमचं काय बिघडणार नाही, बिघडलंच ना तुमचं, आता करायला बिघडलंच ना, आता पुन्हा बिघडू नका, 2-4-5 राहिले त्यांना सांभाळून ठेवा, ना तेही माहीत नाही केव्हा शिंदे साहेब घेऊन पडतील तर, त्यामुळं काळजी करू नका तुम्ही। उद्धवजी तुम्ही आपली संघटना वाढवा, आम्ही आपली संघटना वाढवतो आहे, अशी परिस्थिती येऊ देऊ नका की पोस्टरवर चारच आहे खाली चारच दिसतील।